हे पितरानु तुम्हारा नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः। शोषनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघरी योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग किंवा प्रमुख अशा देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी। तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, आज दिनांक 10 एप्रिल 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतु वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण, तिथी संकष्ट चतुर्थी, सकाळी 8:38 पंचमी तिथीला सुरुवात होईल। वार सोमवार आहे मित्रांनो। आजचा नक्षत्र अनुराधा नक्षत्र आहे मित्रांनो। दुपारी 1:39 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, व्यतिपात योग आहे। रात्री 8:11 वर्यान योगाला सुरुवात होईल मित्रांनो। करण मित्रांनो, आजचे बालव करण आहे। सकाळी 8:38 कौलव करणाला आणि रात्री 8:01 तैतिर करणाला सुरुवात होईल मित्रांनो। प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। रवी मीन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु आपल्या मीन राशीत आणि शनी आपल्या कुंभ राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो। सूर्योदय सकाळी 6:27 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। तेव्हा आपण आपल्या उजव्या हातात एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो। हरओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाक, शालिवान शके 1945, प्रभावादी षष्ठी सहस्रनामामध्ये, शोभन नाम संवत्सरे, उत्तरायणी, वसंत ऋतू, चैत्र मासे, कृष्ण पक्षे, सोमवार वासरे, अनुराधा नक्षत्रे, व्यतिपात योगे, बालव करणे, संकष्ट चतुर्थी शुभतितो, मनुगोत्र पन्नमी कडाप्पा, मोहपात दुरितक्षय द्वारा, श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे। मित्रांनो, हा संकल्प याच ठिकाणी संपलेला आहे। तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो। मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी 8:38 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी संकल्प सोडायचा असेल यशस्वीरित्या, तर आपण कृपया वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो। मित्रांनो, यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 13 आणि 14। डोहा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो आता नाहीत। बारसे करण्यासाठी मुहूर्त एकमेव आहे मित्रांनो, दिनांक 14। जावळ काढण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे, दिनांक 16। गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 15 आणि 16। यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो। मित्रांनो, या भागामध्ये उपनयन विधी, विवाह विधी, वास्तु शांती विधी, भूमिपूजन व पायाभरणी विधी, तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा विधी, मित्रांनो या सर्व विधींसाठी आता या चैत्र मासामध्ये एकही मुहूर्त नाही मित्रांनो।
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार वा अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहिताला भाग पाडू नका. मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. मित्रांनो परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या पाहूया. पंचांग श्रुती मित्रांनो वर्ज्य दिवस आहे, चांगला दिवस नाही आहे. दिनविशेष मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे. आपल्या पूर्वजांपैकी कोणी या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकी, तर मित्रांनो या पंचमी श्राद्ध आपल्याला जे आहे ते विधिवत ब्राह्मण देवतेच्या मदतीने आपल्याला आपल्या घरी अपराह्न काळामध्ये पिंडदान युक्त असे करायचे आहे, जेणेकरून आपल्या पितरांचा पूर्णपणे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, परंतु सकाळी 8:38 आहे, त्या आधी नाही. मित्रांनो राहू काळ जर आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण अर्थात अग्नी पृथ्वीवर आहे असलेल्या वेळेत आपण ते करू शकता. मित्रांनो नित्याचे आहे, त्यासाठी आपल्याला अग्नि पाहण्याची गरज नाही. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळात जर आपल्याला आपल्यासाठी वाटणारी जी महत्वाची जी कामे आहेत ती जर आपल्याला यशस्वी व्हावे असे वाटत असेल आणि आपल्याला भयगंड थोडासा भय भीती युक्ताचे वातावरण या काळात वाटत असेल तर कृपया ते कार्य आपण इतर वेळेत करा, जेणेकरून ते आता आपल्याला सहजपणे यश प्राप्त करता येईल. मित्रांनो मित्रांनो या आजचे पंचांग याच ठिकाणी संपले आहे. मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम महादेव.